झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निकिता देशपांडे। झूम ऑन न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता पाहूया दिवसभरातील 24 तास 24 बातम्या। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम काळसरा येथील बालब्रह्मचारी शिवगिरी महाराज लहानपणापासून अन्न न खाता संपूर्ण आयुष्यभर कडुनिंबाची पाने खाऊन आपले जीवन जगले। शिवगिरी महाराजांना आपल्या आईने भिक्षा मागण्यासाठी झोळी घेऊन भिक्षा आणण्याकरता आदेश दिला असता महाराजांनी आईच्या आदेशाचे पालन केले नाही। अकोट तालुक्यातील वनीवारुळा सर्वात मोठे पादुका संस्थान असलेल्या मुडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना तालुका पशुधन विकास अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त तसेच प्रादेशिक पशुसंवर्धन आयुक्त यांनी वाऱ्यावर सोडला आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या सर्व आमदारांसह 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत। यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली। सर्व आमदार जात आहेत, मी पण जाणार आहे, तर आम्ही सगळ्यांनी नवस केला होता म्हणून सरकार आलं, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं। दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, सरकार पडलं तरी 72 पण शेतकरी अडचणीत आला नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। अमरावती शहर आयुक्तालयातील टीम क्राईम ब्रांचने 2 सराईत चोरांकडून तब्बल 13.50 लाख रुपये किमतीच्या 12 दुचाकींसह 2 प्रवासी ऑटो जप्त केले। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 1 जण अद्याप फरार आहे। दिवसेंदिवस पक्ष संघटना वाढत आहे। गल्लीबोळांमध्ये राजकीय पक्ष संघटनांसह विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे। गल्लीबोळात वाढणाऱ्या या बहुदादांच्या संख्येमुळे चौकाचौकामध्ये अनधिकृत होर्डिंगच्या संख्या देखील वाढल्या जात आहेत। गेवराई शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयानजीकचे 33 गाळे जमीनदोस्त करत आज सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान नगर परिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढले आहे। खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर भारत जोडो यात्रा सुरुवात केली आहे। हीच भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात येत आहे। ही पदयात्रा जिल्ह्यात 3 दिवस असणार आहे। बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेसह चोपडा तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक व वाहन चालक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत। तालुक्यातील रस्त्यासंदर्भात विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते वारंवार लेखी व तोंडी दुरुस्तीची मागणी देखील करत असताना देखील याकडे दुर्लक्ष होत आहे। शेवाळी येथील आदर्श पोलीस पाटील श्री धनाजी नामदेवराव साळुंके यांचा पोलीस पाटील संघटनेतर्फे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। सोयगाव तालुका हा आदिवासी डोंगरी भाग म्हणून ओळखला जातो। सोयगाव तालुका अजिंठा डोंगर रांगात वसलेला आहे। चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा, श्रद्धेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे। या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी माझ्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात 60 कोटी रुपये निधी मी मंजूर करविला। आता या कामाच्या निविदेला शासनाची मंजुरी मिळाल्यामुळे या मंदिर परिसराच्या विकास कार्याला लवकरच प्रारंभ होणार आहे। राज्यातील ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान निवडणूक विभागाने जाहीर केले आहे, त्यामुळे गाव पातळीवर राजकारणाचे वातावरण तापले आहे। ग्रामपंचायत निवडणूक ह्या अविरोध व्हाव्या यासाठी छत्रपती फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेश पाटील बोथे यांनी आवाहन केले आहे। आराध्य दैवत वाद्य पथक या शीर्षकाखाली नव्याने सुरू झालेल्या ढोल पथकाचे उद्घाटन रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रांगण येथे पार पडले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश मारुती अप्पा पिंपळे हे होते, तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती सुप्रियाताई टवलारे, पोलीस निरीक्षक शहर सचिन यादव हे होते। अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला 2019-20 साठी कायाकल्प पुरस्कार हा राज्यातून पहिला पुरस्कार प्राप्त झाला आहे। वर्धा जिल्ह्यातील अनेक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी वरिष्ठांद्वारे करण्यात आली।
चांदवड तालुक्यातील राहुड येथील शेतकरी पुष्पा रघुनाथ आहेर राहणार राहुड तालुका चांदवड यांच्या मालकी हक्काचे शेतगट नंबर 388 यामधील विहिरीतल्या पाण्याची रात्रीच्या सुमारास वेळ नक्की नाही. भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील उडणाऱ्या राखेमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. हवेतून उडणारी राख शेतकऱ्यांच्या पिकांवर पडल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. रावेर एसटी आगारासह संपूर्ण राज्यात 2 वर्षापासून कोरोना व्हायरसमुळे उत्पन्नात मोठी घट झालेली असताना यावर्षी सन 2022 आगार व्यवस्थापक निलेश बेनकडे व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध फेऱ्या व मेहनतीमुळे केवळ 12 दिवसात 2,86,000 किलोमीटर दिवाळीच्या काळात 1,71,52,875 रुपये उत्पन्न मिळवल्याने आगार व्यवस्थापक निलेश बेनकडे व सर्व कर्मचाऱ्यांचे जिल्हा व्यवस्थापनाकडून अभिनंदन केले जात आहे. चोपडा धरणगाव रस्त्यावर मजरेहोळ फाट्याच्या पुढे धरणगावकडून येणारे मोटारसायकल व चोपड्याकडून धुळ्याकडे जाणारी ओमनी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. बीडच्या माजलगाव मंजरत रस्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेले शोले स्टाईल आंदोलन तब्बल 32 तासांनी मागे घेण्यात आले. माजलगाव ते मंजरत रस्त्याची दयनीय अवस्था झाली, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती अथवा नवीन रस्ता बनवण्यासाठी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. नागपूर गुन्हे शाखेच्या NDPS आणि SSB पथकाने आज सुमारे 1,000 ते 1,500 किलो गांजा घेऊन जाणारा ओडिशाचा ट्रक पकडण्यात आले असून ही कार्यवाही गुप्त माहितीदाराने दिली असून त्यावरून नागपूर पोलिसांनी सापळा रचून ही कार्यवाही केली. ब्रिटिश सरकारविरुद्ध क्रांतीचे रणशिंग पुकारणारे महानायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा उत्साह सगळीकडे बघायला मिळाला. आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करून बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. आमदार डॉक्टर संदीप धुर्वे हे खास त्यांच्या आकर्षक मिशीसाठी ओळखले जातात. नगर परिषद चांदूर बाजार कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग चांगलीच आक्रमक झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब बाल उद्यान पुतळ्याला जोडून ग्रामीण रुग्णालयापर्यंत अतिशय रस्ता खराब असल्यामुळे आम्ही 4 महिने अगोदर जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. विदर्भाचं काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्कायवॉक सुविधा पर्यटकांसाठी महिनाभरातच उपलब्ध होणार आहे. यंदा अधिकचा पाऊस झाल्याने पालेभाज्यांची आवक घटून त्यांचे दर गगनाला भिडले होते. काही दिवसापूर्वीच कोथिंबिरीची जुडी बाजारात 10 रुपयाची 100 ग्रॅम कोथिंबिरीची खरेदी करावी लागली, मात्र चक्क आज कोथिंबिरीची आवक वाढल्याने बाजारात कोथिंबिरीचे दर घसरले आहेत. या होत्या दिवसभरातील 24 तास 24 बातम्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी.